तुम्हीच सांगायचं ना, ज्याच्या त्याच्या नशिबाचे भोग त्यांना भोगावेच लागतात. अहो, हे सुद्धा आपल्या श्रावणीच्या नशिबाचे भोग आहेत. ते भोगण्याची ताकद पांडुरंग नक्कीच दे. कार्तिकी, मला असं वाटतं की तू आणि पद्मनाभनं एक मूल दत्तक घ्यावं. तू जर तयार असशील ना तर त्याचं मन वळवणं सोपं होईल ग. ठीक आहे, आपण यांच्याशी बोलून घेऊया. थँक्स कार्तिकी. पद्मनाभचं दुसरं लग्न करण्याचा विचार आता मी सोडून दिलाय. गुरुजी, या या. काय पा, कसे आहात? चाललंय. तुमचं काय? आमचं ना, आमचंही चाललंय. ओ, श्रावणीला भेटायला आलोय. शाळेत शिकवायला येणार आहे ना ती. ओ, आमचं तसं ठरलंय, पण मी आपला 2-3 दिवस वाट बघतोय. ही काही येतच नाहीये. आजारी वगैरे नाही पडली ना आमची साऊताई? बरं, कुठे आहे ती? काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी? म्हणजे श्रावणी बरी आहे ना? काय सांगू तुम्हाला गुरुजी, लहानपणापासून तुम्ही श्रावणीला शिकवलेत. श्रावणीला माझ्यासारखेच तुम्ही आहात. तुमच्यापासून काय लपवणार? काय झालंय अप्पा? ते सांगायलाही जीव धजावत नाही हो गुरुजी. आपल्या श्रावणीवर बलात्कार झालाय. काय सांगताय अप्पा? कुणी केले नीच कर्म? ज्या कुणी हे कर्म केलंय ना, त्याला पकडून शिक्षा द्यायला हवी. पण श्रावणी त्या मनस्थितीत नाही आहे. आता हरलंय म्हणते. फार मोठा आघात झालाय तिच्या मनावर. आपल्याच खोलीत बसून आहे. चिजल्यासारखी झाली आहे. कुणाशी बोलत नाही, हसत नाही, कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रियाच देत नाही. आपलं अस्तित्वच हरवून बसली. फार कोमेजून गेली आहे पोर माझी. मी 1-2 तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण समजूत काढता काढता माझ्याच भावना अनावर झाल्या. तिला कसं समजावावं हेच कळत नाही. गुरुजी, तुम्ही सांगून पहा ना. काय सांगावं? कदाचित तुमच्या सांगण्यामुळे सावरेल ती. तो प्रयत्न करू, येतो भेटून तिला. चामारी, काय आतल्या गाठीची बाई आहे? ताकास तूर लागू देईना. कोल्यांट्या उड्या मारायला लागल्या. आधी काय तर पद्मनाभचं दुसरं लग्न लावून द्यायचं म्हणून हट्टाला पिटली होती, आणि आता काय म्हणती? मी तो विचार सोडून दिला म्हणून. अचानक कशी काय पलटी मारली ना? पण आत्या, तू जरी हा विचार सोडून दिलास तर मला काय त्याच्यावर पाणी सोडता येणार नाही. अरे, पद्मनाभचं भैरवीशी लग्न लावून देण्याची घटका जवळ आली होती, ते आत्याबाईनंच खाल्ली. सगळा घोळ घातला. आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं.
श्रावणी कशी आहेस बाळ? श्रावणी श्रावणी तुझ्यावर कुठलं संकट कोसळलं याची कल्पना आहे मला. तुझं दुःख मी समजू शकतो, मला कळतंय. हे पचवणं खूप कठीण आहे. तुला तुझ्या लहानपणापासून बघतोय ना मी. परीक्षा जितकी कठीण तितक्याच आवेशानं तू तिला सामोरी जायशीस. तसाच तुझा खाके आहे श्रावणी. तूच दृष्टिकोन ठेवून तुला या परीक्षेतून या दुःखातून बाहेर पडायला हवे श्रावणी. अगं आयुष्यावर आघात झाला म्हणून आयुष्य थोडंच थांबतं का? नाही थांबत, ते चालतच राहत. बेटा आपण थांबून कसं चालेल गुरुजी? पण या वेळेसच्या वादळात माझे सर्वस्व लुटलं गेलं. मी उभी नाही राहू शकत. श्रावणी मला कल्पना आहे, तू तुझी हिम्मत विश्वास जिंकण्याची उर्मी जगण्याची उमेद सगळंच हरवून बसली आहेस तू. श्रावणी तुला या दुःखाचा सामना करायलाच हवाय, कारण तुला जगायचं आहे. आणि जगणं आणि शिकणं या प्रक्रिया कधीच खंडित होत नाहीत श्रावणी. अगं परीक्षेत एकदा नापास झालं म्हणून परीक्षेला बसायचं सोडून द्यायचं नाही श्रावणी. हा धक्का पचवून तुला उभं राहायलाच हवंय, कारण मला माहिती आहे तुझ्यात अजून अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द जिवंत आहे श्रावणी. अगं इतके दिवस इतरांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढलीस आणि स्वतःसाठी लढण्याची वेळ आली तर अशी हतबल होऊन बसतेस श्रावणी. अगं तू झरा आहेस, कितीही अडथळे आले तरी झऱ्यानं वाहतच राहायचं असतं. स्वतःकडे बघ, स्वतःला किती हरवून बसलीस. या घराकडे बघ, या घराची सगळी रयास गेली. आऊ अप्पांकडे बघ, तुझ्या काळजीनं किती त्रासून गेलेत ते. त्यांच्यासाठी तुला या परिस्थितीवर मात करायलाच हवी. या घराला तुझ्या स्वतःच्या आयुष्याला तुला एक नवचैतन्य द्यायला हवंय. मला गुरु मानतेस ना, मग या गुरुचं ऐकणार नाहीस? गुरुजी मला माहित नाही हे शक्य आहे किंवा नाही, पण मी प्रयत्न करेन. बेटा तू प्रयत्न कर, तुला नक्की जमेल. मी सगळे तुझ्या पाठीशी आहोत. हॅलो सुमन, मी बोलते, कशी आहेस? अगं नाही, तुला ते गडकऱ्यांचं कळलं की नाही? अगं त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीचे दोन हिस्से केले. 60% हिस्सा मोठ्या मुलाला दिला आणि 40% धाकट्या मुलाला. त्यावरून आता दोघांचे वाद चालू आहेत. फार कोर्टापर्यंत प्रकरण गेले म्हणे. आणि त्या बागुलांची तर निराळीच तऱ्हा. अगं त्यांना बिचाऱ्यांना मूलबाळ नाही ना ग. मग काय, सगळ्या संपत्तीचा ट्रस्ट करावा लागला.
सगळं परक्यांच्या घशात गेलं. मी तर म्हणते त्यापेक्षा गडकरी बरे. वाद झाले तरी काय, वारस तर आहेत. काय म्हण सुमन, वारस हा आवाज. आपल्या वाडवडिलांनी इतक्या मेहनतीने एवढी मोठी प्रॉपर्टी उभी केलेली असते, त्याच्यात आपण भर घालतो ती कशासाठी? आपल्या वारसासाठीच ना. अगं तोच तर आपल्या घराण्याचं नाव पुढे चालवणार असतो. वारस हा आवाज बाई, तोच हेतू साध्य होणार नसेल तर मग या सगळ्यात काय अर्थ आहे ग? आपल्या मागे आपल्या संपत्तीवर नाव सांगणारा आपल्या रक्ताचा वारस हवाच की नाही? मग नाही कोणी काही म्हणो, आपल्याला माग असलेलं म्हटलं ना तरी चालेल, पण वारस हा हवाच बाई. जे सत्य आहे ना ते सत्यच आहे. बरं चल सुमन, मला एक महत्वाचं काम आठवलं, ठेवते मी फोन, बाय. अप्पा, मी श्रावणीशी बोललोय, तिची समजूत काढली आहे. अहो ते दिसतच आहे गुरुजी, तुमच्या शब्दांचा खूप परिणाम झालाय माझ्या श्रावणीवर. अहो ती खोलीतून बाहेर पडली आहे. व एवढंच नाही तर तिनं मला शब्दही दिलाय की आपल्या सगळ्यांच्या आधारानं ती या धक्क्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे. होय ना गपोडी? तुमचा आभार कसे मानू हेच कळत नाही. तुमच्या शब्दाने श्रावणीला धीर दिलाय, आधार दिलाय, तुमचं ऐकलं तुमच्या विद्यार्थिनीने. बाप्पा, मी गुरु आहे ना तिचा, माझं कर्तव्यच आहे ते. बेटा एक सांगू, आपण लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या नराधमां विरुद्ध तक्रार द्यायला हवी. अहो आता जरा कुठे पोरीला बरं वाटतंय तर लगेच पोलीस स्टेशन मध्ये कशाला नेताय तिला? नको काही तक्रार वगैरे करायला, उगाच पोरीची बदनामी. अगं बदनामी होईल म्हणून घरात गप्प बसून राहायचं का? हो आप्पा अगदी योग्य तेच बोलताय. अहो अन्यायाला जर आताच प्रतिकार नाही केला तर अन्याय करणारा अधिकच सोखावतो. आपण स्वस्त बसलो तर त्या गुन्ह्याला खतपाणी घातल्यासारखं होत, म्हणूनच अन्याय फोपावतो, शिरजोर होतो. पण वेळीच अन्यायाला प्रतिकार हा केलाच पाहिजे. गुन्हेगारांना शासन हे दिलं गेलं पाहिजेच. अप्पा मी तयार आहे पोलीस स्टेशनला यायला. नामदेवा, हे बघ तू हिच्याजवळ थांब, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो. चल बेटा चल, श्रावणी चल चल. नामदेवा अरे काय ग कार्तिकी, आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं असतं, काय काय सांगायचं? बाबा मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे. हा बोल.
तुम्ही यांचं दुसरं लग्न लावून द्या. कार्तिकी, आर यू इन युअर सेन्सेस? असं काय बोलतीस तू? पद्मनाभचं दुसरं लग्न आणि हे तू बोलतीस? हो बाबा, हे मीच बोलते. कारण तेच सगळ्यांच्या भल्याचं आहे. अग, तू स्वतःच्या नवऱ्याचं दुसरं लग्न करायचं म्हणतेस? आपला संसार दुसऱ्या स्त्री बरोबर का वाटून घ्या असं वाटतं तुला? नवऱ्याचं दुसरं लग्न करा असं सांगणारी पहिली आणि शेवटची आहेस तू. कार्तिकी, तुझ्या मनात असा विचार आलाच कसा? आत्ताच नाही, खूप दिवसांपासून ही गोष्ट माझ्या मनात घोळत होती, पण यातून मार्गच सुचत नव्हता. माझ्यामुळे हे घर वारसाला आणि तुम्ही पुत्र सुखाला मुक्त आहे मी कसं पाहू शकणार? म्हणून मी हा निर्णय घेतला. आणि माझ्यामुळे तुम्ही हे दुःख का भोगावं? आणि म्हणून तो सहा आत्मघातकी निर्णय घेतलास? अगं पण का, कशा करता हे बघ, आमच्यापैकी तुला कोणी दोष दिलाय का? जे काय आहे ते सगळ्यांनी आनंदाने स्वीकारलंय ना, आणि आता तर ताईन देखील वारसाचा हट्ट सोडून दिलेला आहे. सगळं एव्हरीथिंग इज फाईन. ऑल ऑफ अ सडन तू हे असं काय बोलायला लागलेलीस? आपलं काय ठरवलं होतं? आपण मूल दत्तक घ्यायचं, पद्मनाभशी बोलायचं हे ठरवलं होतं ना आपलं? हे तू तिसरंच काय काढलंयस? हो बाबा, पण मी नंतर विचार केला, शेवटी दत्तक ते दत्तक आणि स्वतःचं मूल ते स्वतःचं. जर मी आपल्या रक्तामासाचं मूल देऊ शकत नाही म्हणून यांना बाप होण्यापासून का वंचित ठेवू? हे बाप तर होऊ शकतात, मी आई होण्याचा सुख अनुभवू शकत नाही म्हणून यांच्यापासून बाप होण्याचा सुख का हिरावून घेऊ? आणि स्वखुशीने मी हा निर्णय घेतलाय. कारण तुमच्या सगळ्यांच्या बलातच माझा आनंद आहे. नाही करते, मला हे काही पटत नाही. तू जे काय म्हणतेस त्या मागे काहीतरी वेगळं कारण आहे. काय बोल ना. तुला कोणी काय बोललंय का? तू विचार कसला करतेस? मी तुला विचारतोय काय घडलंय, असा निर्णय का घेतेस तू? काय कारण आहे? कुणी काय बोललंय का तुला? तुझ्यावरती हा निर्णय घेण्यासाठी कुणी जबरदस्ती केली? नाही बाबा, हा निर्णय मी स्वतः घेतलाय. मी किती नाही म्हणाला तरी प्रत्येकाला वारसाची आस असतेच ना.